Hey guys, how are you? Welcome to Study Simplified. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या करंट अफेअर्सच्या लेसनमध्ये आज आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड्स म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार या पुरस्काराविषयी आपण डिटेल माहिती पाहणार आहोत. तसंच या वर्षीचा म्हणजे 2017 जे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार दिले गेले ते कोणाकोणाला दिले गेले आणि त्यांच्याविषयी आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून माहिती पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तर पहिला आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. हा आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? तर हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो कोणी खेळाडू 4 वर्ष म्हणजे त्या क्रीडा क्षेत्रामध्ये 4 वर्ष नेत्रदीपक कामगिरी करेल त्या खेळाडूला हा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. आणि हा जो पुरस्कार आहे तो याची सुरुवात 1991-92 पासून झालेली आहे. आणि हा पुरस्कार जो आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो? तर क्रीडा मंत्रालय, भारत सरकार या मंत्रालयाकडून हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्या खेळाडूला दिला जातो. आणि हा जो पुरस्कार आहे तो दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी 29 ऑगस्ट म्हणजे मेजर ध्यानचंद यांची जयंती असते, या जयंती दिवशी हा राष्ट्रपतींच्या हस्ते त्या खेळाडूला प्रदान करण्यात येतो. आता एक जो पुरस्कार आहे त्याचं स्वरूप काय आहे? तर त्याचं स्वरूप 7.5 लाख रुपये, मेडल आणि प्रशस्तीपत्र त्या खेळाडूला दिलं जातं. हे जर बघितलं तुम्ही, हे ब्रॉन्झ मेडल आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं, तर हे मेडल त्या खेळाडूला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतं. तर यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो आहे 2017 जो 28 ऑगस्ट 2017 राष्ट्रपतींच्या हस्ते दिला गेला, तर यावर्षी दोघांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यातला पहिला म्हणजे सरदार सिंग, जो की हॉकी या खेळाशी संबंधित आहे, तर आपण त्याच्याविषयी अधिक माहिती पाहूया. सरदार सिंग 2012 त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय, 2015 त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि 2017 त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. दुसरा खेळाडू म्हणजे देवेंद्र जहाजरिया जो आहे तो बालाफेक या खेळाशी संबंधित आहे. तर एक लक्षात ठेवायचा, एक्झाममध्ये या गोष्टीवर क्वेश्चन विचारले जातात की कुठला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर जो देवेंद्र जहाजरिया आहे, तर देवेंद्र जहाजरियाविषयी आपण डिटेल माहिती पाहूया. तर त्यांनी 2004 अथेन्समध्ये भरलेली जी पॅराऑलिम्पिक स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं. तसंच 2016 रिओमध्ये ज्या पॅराऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये पण त्यांनी सुवर्ण पदक भालाफेक या खेळामध्ये मिळवलं होतं. तसंच त्याला 2004 अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, 2012 त्याला पद्मसन्मानाने त्याला सन्मानित केलं होतं आणि पद्मसन्मान मिळवणारा तो पहिला पॅराऑलिम्पिक पट्टू होता. 2017 त्याला भारत शासनाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार दिला आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा मान मिळवणारा तो पहिलाच दिव्यांग खेळाडू होता आहे. ओके, सो व्यवस्थित लक्षात ठेवा या दोघांविषयी माहिती, कारण राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराविषयी माहिती विचारली तर त्यांच्या ज्यांना म्हणजे ज्या खेळाडूंना हे पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्याविषयी ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विचारतात. दुसरं म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता तुम्हाला सांगितले की 1991-92 ह्या पुरस्काराची सुरुवात झाली. तर पहिला ऑड कुणाला म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1991-92 पहिला पुरस्कार कुणाला मिळाला होता? तर तो विश्वनाथन आनंद यांना मिळाला होता बुद्धिबळ या खेळासाठी. ओके, आतापर्यंत महाराष्ट्रातील 3 खेळाडूंना हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तर ते महाराष्ट्रातील तीन खेळाडू कोणते? तर पहिला म्हणजे सचिन तेंडुलकर, 1997-98 सचिन तेंडुलकरला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दुसरा म्हणजे धनराज पिल्ले 1999-2000 आणि तिसरी म्हणजे अंजली भागवत, हिला पण 2002-2003 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने नेमबाजीसाठी हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आत्तापर्यंत 34 खेळाडूंना हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि यावर्षीचा जो होता तो 29 हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अवॉर्ड होता. तर
कोणत्या दोन वर्षी हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला नाही, तर तो म्हणजे 2008 आणि 2014 या साली. ॲक्च्युली या साली कोणी म्हणजे खेळाडूच भारत शासनाला मिळाला नाही की हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल असा खेळाडू. दुसरा पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्काराची जी सुरुवात आहे ती अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961 साली करण्यात आलेली आहे. आणि हा जो अर्जुन पुरस्कार आहे तो राष्ट्रीय खेळात उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो आणि हा क्रीडा क्षेत्रातील भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. ओके, तर कोणाकडून दिला जातो? तर क्रीडा मंत्रालय भारत सरकार दरवर्षी 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी कोणाच्या हस्ते दिला जातो? तर राष्ट्रपतींच्या हस्ते. आणि स्वरूप काय अर्जुन पुरस्काराचं? तर 5 लाख, एक ब्रॉन्झ पदक आणि प्रशस्तीपत्र असं त्या खेळाडूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. हा जो अर्जुन अवॉर्डचा ब्रॉन्झ स्टॅट्यूट आहे, या स्टॅट्यूटने त्या म्हणजे हा स्टॅट्यूट देऊन त्या खेळाडूला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येतं. तर यावर्षीचे जे अर्जुन पुरस्कार विजेते आहेत ते अर्जुन पुरस्कार विजेते म्हणजे खेळाडू जे आहेत एकूण 17 खेळाडूंना यावर्षीचा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये चार खेळाडू व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झामला अर्जुन पुरस्काराबद्दल क्वेश्चन विचारला तर यावर्षी ज्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे ते खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अशावर जास्तीत जास्त ते क्वेश्चन विचारतात. ओके, सो पहिलं म्हणजे हरमनप्रीत कौर, हिला क्रिकेट या खेळासाठी क्रिकेट ह्या खेळाशी संबंधित आहे आणि तिला यावर्षीचा अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. कारण तिनं आता 2017 साली जी महिला वर्ल्ड कप क्रिकेट झालं होतं त्याच्यामध्ये तिनं नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. दुसरा म्हणजे जसवीर सिंग, कबड्डी या खेळाशी तो संबंधित आहे कारण भारताने सलग तिसऱ्यांदा कबड्डीमध्ये वर्ल्ड कप जिंकलेला आहे. चौथा म्हणजे मरियाप्पन थंगवेल्लू, हा पॅराऑलिम्पिक पट्टू आहे. ओके, तर पॅरा ॲथलेटिक आहे. आणि चौथा म्हणजे वरुण सिंग भाटिया, हा पण पॅराऑलिम्पिक पट्टू आहे, दिव्यांग खेळाडू आहेत. तर या खेळाडूंना पण यावर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बाकी सगळे लक्षात ठेवायची गरज नाही, पण काही महत्त्वाचे खेळाडू फक्त अर्जुन पुरस्कारातले लक्षात ठेवले तरी चालतील. तिसरा म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार. यावर्षीचा जो द्रोणाचार्य पुरस्कार आहे तो कोणाला दिला आपण ते पाहूया. तर त्याच्या आधी द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे तो 1985 या द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली. हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो? तर सर्वोत्तम क्रीडा म्हणजे जो प्रशिक्षक आहे, स्पोर्ट कोचिंग इंडिव्हिज्युअल, याच्यासाठी हा द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. याचं जे स्ट्रक्चर आहे, स्वरूप जे आहे, ते 5 लाख रुपये दिले जातात खेळाडूला. तसंच ब्रॉन्झ स्टॅट्यूट ऑफ द्रोणाचार्य, द्रोणाचार्याचं हे स्मृतिचिन्ह दिलं जातं आणि एक प्रशस्तीपत्र दिलं जातं. तर यावर्षीचा जो द्रोणाचार्य पुरस्कार आहे तो द्रोणाचार्य पुरस्कार जवळजवळ 7 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आले. तर त्याच्यामध्ये पहिले डॉक्टर आर गांधी, नंतर हिरानंद कटारिया, कबड्डीचे कोच होते. नंतर GSSV प्रसाद, बॅडमिंटन या खेळाशी ते संबंधित होते, कोच होते त्याचे. नंतर बिरजभूषण मोहंती, तसंच PA राफेल, तसंच संजय चक्रवर्ती आणि रोशनलाल या 7 जणांना यावर्षीचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. चौथा पुरस्कार म्हणजे ध्यानचंद पुरस्कार, मेजर ध्यानचंद पुरस्कार. याची सुरुवात जी आहे, या ध्यानचंद पुरस्काराची सुरुवात 2002 भारत शासनाने चालू केलेली आहे. आणि आयुष्यभर दिलेल्या क्रीडा व खेळाच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो, म्हणजेच लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन टू स्पोर्ट डेव्हलपमेंट, त्याच्यासाठी हा त्या व्यक्तींना हा ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे, स्वरूप आहे, त्याचं स्ट्रक्चर असे 5 लाख रुपये, एक प्लेक दिला जातो आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं. हे मेजर ध्यानचंदची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी त्यांना दिली जाते. आणि मेजर ध्यानचंद पुरस्कार जो आहे तो 2002 पहिल्यांदा एका स्त्रीला देण्यात आलेला होता, महिलेला देण्यात आलेला होता. त्यांचं नाव आहे अपर्णा घोष. त्यांना बास्केटबॉल या खेळाशी संबंधित होत्या आणि त्यांना तो अपर्णा घोषला हा पहिला पुरस्कार, मेजर ध्यानचंद पुरस्कार 2002 देण्यात आला होता. तर यावर्षीचे जे ध्यानचंद पुरस्कार विजेते आहेत
ते यावर्षी तिघा जणांना मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर पहिला आहे भूपेंदर सिंग, दुसरा आहे सय्यद शाहिद हकीम आणि सुमाराई टेटे यांनाही यावर्षीचा ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सो विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, हे जर तुम्हाला लेसन आवडलं असेल तर या लेसनला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका. जर स्टडी सिम्प्लिफाईड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन लेक्चरचे लेसन्सचे नोटिफिकेशन्स तुमच्या कॉम्प्युटर, डेस्कटॉप किंवा तुमच्या स्मार्टफोनवरती येत राहतील. सो थँक्यू.